खोटे खोटे साहब खोटे आहे सगळं. हा सगळा विजय आणि कामिनीचा प्लॅन आहे. इन्स्पेक्टर साहेब, शंभुनाथ, तुमचं म्हणणं खरं आहे असं आपण क्षणभर मानलं तरी या गोष्टीला पुरावा काय आहे? पुरावा इथंच आहे. साहेब जरा उठाल. हा पुरावा, सर्जेरावाच्या रक्तानं माखलेला हा भुजंगरावाचा सदरा आणि हा सुरा. सर्जेरावाच्या बॉडीजवळ रडण्याचा नाटक करत असताना हे मी हस्तगत केलं. घरचा नोकर असल्यामुळे मला जास्त शोधाशोध करावी लागली नाही. भुजंगराव, एक मिनिट इन्स्पेक्टर. भुजंगराव, जास्त शहाणपणा केला असता गोळी घालेन. होय होय इन्स्पेक्टर, मला माझा गुन्हा कबूल आहे. होय इन्स्पेक्टर साहेब, मीच खून केला त्या हरामखोर सर्जेरावचा. मी माझा मित्र मानला होता इन्स्पेक्टर साहेब, त्याला त्याच्यावर विश्वास टाकला होता. मी विश्वासघात केला त्यानं माझा, त्याचे माझ्या बायको बरोबर. आणि मी जेव्हा हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मात्र मी हे सहन करू शकलो नाही. खलास केला मी त्याला, संपवून टाकलं त्याला. आणि या सगळ्या खुनाचा आळ या विजयावर यावा म्हणून आधी चोरून ठेवलेलं याच्या कोटाचं बटन मी सर्जेरावच्या हातात कोंबलं. अक्का, माझ्या बायकोच्या सुखासाठी मी माझ्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करायला निघालो होतो. माझ्या भाच्याच्या जीवावर उठलो होतो मी. पण ज्या बायकोसाठी, ज्या बायकोच्या सुखासाठी मी हे सगळं करत होतो, तिनंच माझ्याशी प्रतारणा केली. त्या माझ्या मधूच्या सुखासाठी मी इतकं पाप केलं, तिनंच माझा गळा कापला. हा देवा. अक्का, अक्का साहेब, माझ्यातून मोठी चूक झाली. तुझ्या भावाला क्षमा कर अक्का, क्षमा करशील का मला? भाऊ, अरे भाऊ कसला तू? तू वैरी आहेस माझा, वैरी असता निकला साप आहेस तू. तुला भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते.